आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने चिखली शहर आणि तालुका येथील परिस्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्न या अनुषंगाने मी केलेला आहे. बैठकीची निमित्तानं माहिती घेतल्यानंतर ग्रामीण भागामधली परिस्थिती आणि शहरी भागामधली परिस्थिती ही बऱ्यापैकी हाताळण्याचा प्रयत्न प्रशासन या ठिकाणी करते आणि प्रामुख्याने चिखली शहरामध्ये नगरपालिकेचे सीओ असतील, पोलीस अधीक्षक असतील आणि इतर सर्व मेडिकल ऑफिसर असतील, एक चांगल्या पद्धतीनं चिखली शहरामधली परिस्थिती हाताळून राहिलेली आहे. परंतु माझी नागरिकांना एकच विनंती राहणार आहे की परिस्थिती कशी जरी असली, आपल्या शहरामधील काही पॉझिटिव्ह पेशंट जरी त्या ठिकाणी आढळले असतील, तरी न घाबरता, पॅनिक न होता जो आपला लॉकडाऊनचा पिरियड आहे तो लॉकडाऊनचा पिरियड पूर्णपणे आपण पाळला पाहिजे. घरातच राहिलं पाहिजे, घरातून कृपा करून बाहेर पडू नका. अत्यावश्यक सेवा, मग ती मेडिकलच्या संदर्भातली असेल किंवा इतर किराणा दुकानाची भाजीपाला ही जी असेल, ती आपण सकाळी मला वाटते 8 ते 11 इथची व्यवस्था चालू असते. त्याच्या व्यतिरिक्त आपण कृपा करून घरातच राहावं. जेवढं आपण घरात राहाल तेवढं आपण या कोरोनाला हरवण्यासाठी आपण एक चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकू. आणि शहरामधील सर्व जाती धर्माच्या पंथाच्या सगळ्या लोकांना माझं आव्हान असेल की आपल्याला जर काही प्रादुर्भाव आढळला, सर्दी असेल, शिंका असेल, वारंवार शिंका, वारंवार खोकला, घशात खवखव, ताप ही लक्षणं असतील, तर कृपा करून कोणीही लक्षणं असलेला रुग्णानं ही लपवू नका. ताबडतोबीनं डॉक्टरचा सल्ला त्या ठिकाणी घ्या.